दात रे दात याने दात घासतो म्हणजे हे जे पुढचा शेंडा हा एवढा शेंडा हां इसको ब्रश बनाना पड़ता है वो उसको बारीक चाव चाव करके उसको बारीक बनाना पड़ता और ऐसा ऐसा जैसे ब्रश से घासते वैसा वैसा घासता हूं। हिंदी कुठे शिकला तू? मैं आपके गांव में सीख के गांव में दुप्पी में बोला। काय नाव रे इज मोना नाव का का खोरली खरा नागपुरी बरोबर मार रे हवा इथे डोळ्या कोण फुटला रे आप्पाची गाडी हनुमान सागर तू मैं तुला हनुमान सागर च पानी है का पत्र मारा है ना शिंग पोड़ा पत्र मारा का बस 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 तो जाए ओके मोर शिवेदी लाभले अविनाश सोळंके लाईव्ह आलेले आहेत आपल्यासोबत काय म्हणणं आहे तुमचं इथं काय आहे माहिती कोणते कोणते प्राणी आढळतात अभयारण्यात तुम्ही सोडून गजब टोपी माझ्या आदमी या अभयारण्यात असे प्राणी आढळतात की इकडे पण बोला आमचे दर्शक इकडे की हे अभयारण्य सध्या आता 4 वर्ष झाले बनवलं गेलेलं आहे पहिले इथं झाड इकडे जे प्राणी होते जंगलातले ते प्राणी गावात येतात म्हणून हा आक्रमण झालेला आहे आता सगळ्या अभयारण्याने असून झालं ते मोठं मोठं कुठेतरी वाघानं गुफेत राहत असेल तो पहिले बिबटे बिबटे नावाचे प्राणी आहेत ते बी दोन तीन वेळा आलेले आहेत गावामध्ये आणि ते हाहाकार मचवलेला आहे बिबट्याने गावात घुसून बकऱ्यांनी होते गायांनी होते ते असं बी 2-3 वेळा गावाकडे टुंकी भावंदी आणि शेतीचे तिकडे पण बोला आमचे दर्शक प्रेक्षक इकडे आहेत जे जंगली डुक्कर आहेत ते बी या अभयारण्यात येत आहेत जंगली डुक्कर तर आपण नेहमी रानात पाहतो पण ते जंगलामध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात वापस जातात पण ते शेतीचं नुकसान बी करत आहेत
जशा प्रकार जे गावात आढळले नाही शेतात आढळले ते असोल अभय पाणी घेणे पेता ब्रेक घेता थोडासा बोलता ठीक आहे आता बोला पाणी पी काय बोला ना चालू जे जे आपण पाहण्यासाठी आलेलो आहे आता ते अभयारण्य हेच आहे अंबापारा अभयारण्य अंबा पारवा अभयारण्य ते खूप सुंदर आहे आणि त्याच्यासाठी आता 4 ते 5 वर्षात खूप प्रसिद्ध झालेलं आहे खूप लोक पर्यटक आणि खूप लोक इथं पाहण्यासाठी येत आहेत आणि सामने विकास दाखवतो ना मी मग विकास झालेला आहे तो इथं सगळी सुखसुविधा बनवली या प्राण्यासाठी या जंगलामध्ये धौत बांधले गेलेले आहे आणि ते जे प्राणी हे करतात त्या प्राण्यासाठी खाली येणं बे आणि अभयारण्य स्पेशल पोलीसवाले आणि हे सी आर पी एफ वाले जे अभयारण्याचे वनरक्षकात ते बी इथं काम करत आहेत आणि ते जंगलात फेरी मारत असतात की बा कुठे येतात काय त्याला पण मुंद्रा लागत नाही नाही त्यांना त्याने टी शर्ट घातली आपण नाही तसं नाही ते अभयारण्य जाण्यासाठी रस्त्यात खूप रस्त्यात हो आणि रस्ते बनवले त्यांनी खूप प्रकारची इथं प्राणी आढळतात आणि अंदर सहसा जंगलामध्ये ज्यांना जाऊ बाकीचा निबंध आपण पेपरात वाचू 10वीचे अरे याच्यावर चाल ना त्या माणसाच्या याच्यावर बस ना नाही रे अभयारण्यासाठीच आहे एक जंगली प्राणी हेच आहे ते काय रे ते अनिल कपूरने चित्र काढलाय घोळे के ऊपर गदा वेलकम मला सीन दिसला लागला वाघ हा वाघ पाहण्यासाठी आम्ही 20 रुपये तिकीट देऊन आलेलो फोन लावतो इथं आपण कुठं आलेलो कोणत्या गावली आपण आता सध्या वसाळी येऊन 2 किलोमीटरवर आमच्या गाडीतलं पेट्रोल झालं आता जाता लागेल कारण की इकडे 4 किलोमीटरवर एक गाव आहे जवळ जिथं पेट्रोल पंप आहे तिथं टुनकी आणि इकडे पानपट्ट्यात भेटते 130-140 रुपये लिटर ते 2 किलोमीटर आहे जवळपास आपल्या जवळपास आहे वसाळी 2 किलोमीटर तिथं जायसाठी आपल्याला गाडी पाहिजे आहे दादा हेलिकॉप्टर दिसून आलं आपल्याला येताना आपण वसाळी रॉकेट आली एक गाडी आली गाडी अरे यार हुट काय लेखो निरा तरासच तरास आहे एवढं गरीब दस्त तर कोणाचे नसते थांबले असते पेट्रोल पंपावर आता टाकून गाडी किती किलोमीटर चालली आपली पेट्रोल तर पेट्रोल संपलेले का इकडे काही नाही इकडे काही नाही याच्यात जा बसून हट्या जा याच्यात बसून 30 किलोमीटर अबे हे चालली नाही हे गेली तर ऑप्शन नाही आपल्याला मग हे बसून बसून काका गावात चालले का गावात चालले का मग येऊ का पेट्रोल संपलं गाडीतलं तुम्ही काही नका करू बैल द्या आम्हाला ते 2 तुम्ही खाता का रे घ्या ना चालत नाही तुम्हाला बरं बरं